नारेगाव येथील मनपाशाळा मुख्याध्यापक तसेच शिक्षकांच्या अभावासह विविध मूलभूत सुविधांपासून वंचित असून विद्यार्थी गुणवत्ता यादीत येऊनही मनपा याकडे दुर्लक्ष करत आहे. एमसीएनने सुरू केलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधातील मोहिमेअंतर्गत नारेगाव भागातील मनपा शाळेची पाहणी केली असता नारेगावच्या मनपा शाळेत मराठी व उर्दू दोन्ही विभाग चालतात. विशेष म्हणजे या शाळेसाठी 8 एकर जागा आहे, परंतु मोठे मैदान असून चांगली सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना चिखलातून शाळेत जावे लागत आहे. त्याचप्रमाणे या शाळेच्या इमारतीत मराठी माध्यमात 1300 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, तर उर्दू विभागात 700 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. सध्या या ठिकाणी जागा कमी पडत असल्याने 5 वर्गखोल्या तयार केल्या जात आहेत, तरीही अजून 5 वर्गखोल्या कमी असल्याने मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्याचप्रमाणे वीज पुरवठा योग्य नसल्याने खोल्यांमध्ये अंधार होतो. 10वीपर्यंत शाळा असून सायन्स लॅबोरेटरीचा अभाव या शाळेत दिसून आला. उर्दू शाळेला सध्या मुख्याध्यापक नाहीये, त्याचप्रमाणे 8 शिक्षक कमी असल्याची बाब समोर आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक व मुख्याध्यापक केवळ शहरापासून दूर असल्याने शाळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या शाळेत यावर्षी गीताराम किदारे 91% गुण घेऊन गुणवत्ता यादीत आला, यामुळे त्याने या मनपा शाळेचे नावलौकिक वाढवले. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे, परंतु मनपाच्या दुर्लक्षामुळे शिक्षकांची कमतरता आणि मूलभूत सुविधांचा अभाव या ठिकाणी दिसून येतो. या शाळेकडे लवकरात लवकर मनपाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षणाचा आयसा गो या सदरा अंतर्गत MCN न्यूज चॅनलने आज नारेगाव येथील महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला भेट दिली. त्यामध्ये उर्दू आणि मराठी हे दोन्ही विभाग आहेत, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना सुद्धा या शाळेच्या एका विद्यार्थ्याने 91% गुण घेऊन या शाळेचं आणि महानगरपालिकेचं नाव वाढवलं. तरी सुद्धा महानगरपालिका प्रशासन या शाळेला कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचं दिसून येतं. महानगरपालिका प्रशासन विशेष करून जे शिक्षण विभाग याकडे केव्हा लक्ष देईल आणि या इथल्या समस्या केव्हा सोडवेल हा प्रश्न अनुत्तरित आहे. कॅमेरामन चेतन गाडेसह सय्यद फेरोज, MCN न्यूज.